दरवाजा उघड़ ना। पीडी पीडी उघड़ ना रे दाद। पीडी तुला माहिती आहे आता सगळ्यांना कळलंय की तू काहीच नाही केलंस। मला मुक्ता मावशीने पण सांगितलंय की पोलिसांनी सगळा शोध घेतलाय आणि आता तुला कोणीच ब्लेम करणार नाही। पीडी उघड़ ना दार। पीडी उघड़ ना रे दार। थैंक्स मुक्ता, थैंक यू सो मच। अरे तू माला कशाला थैंक्स म्हणतोयस? मी तर फक्त अदितीला इकडे घेऊन आले। तुला जर खरच थैंक्स म्हणायचे आहे ना तर रुजूला म्हण बेडी। तुझी काही चूक नाहीये, तुझा काही हात नाहीये ह्याच्यात, हे सगळं रुजूने सिद्ध केलं। अँड माइंड यू, तिने खूप मोठी रिस्क घेतली। तिने त्या पीए कडून पोलिसांसमोर सगळं वधवून घेतलं। पीए हे सगळं जर रुजूने केलं नसतं ना पीडी, तर कदाचित तुमची सुटका झाली नसती। तू कधी आलीस? मी येणारच होते आदितीला घ्यायला, पण म्हटलं आधी घरी जाऊन एकदा पीडींना सांगून याव। अगं तुमचा फोन आला आणि मला राहवलंच नाही, घेऊन आले मम्मी आदितीला। बाय द वे, ही घराची चावी आदितीची बॅग। थँक यू अँड कॉंग्रॅच्युलेशन्स। मी आता पिढींना तेच सांगत होते, तुम्ही कसं आणि काय काय केलं त्या वाकणकरला पकडायला। ओके देन, मग बाकीचं तू सांग पिढींना। अगं ऍक्च्युली मला ना जरा उशीर होतोय आणि मीर घरी एकटा आहे ना, मी पटकन पळते। ओके बाय अदू। बाय मुक्ता मावशी। बाय रुजू, टेक केअर ऑफ युरसेल्फ। ओके आदिती, जेवायचंय ना? रुजुता, अजून काही हवंय का? नाही, तुम्ही जाऊन आदिती जवळ झोपा, तिने खूप मिस केलंय तुम्हाला। रुजुता, थँक्स अ लॉट।
गुड नाईट. हो नहीं 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 थैंक्स. नहीं मी वाचली ना बातमी वाचली आता. नहीं खरं कसं आहे ना माझी काही चूकच नव्हती त्यामुळे तसाही काही प्रश्न नव्हता. पण हे सगळं साध्य झालं ते रुजुतामुळे. हो त्यांनी या प्रकरणाच्या अगदी मुळाशी जाऊन सत्य काय ते शोधून काढलं आणि म्हणून माझ्यावरचा डाग पुसला गेला. पीडी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बेटा. मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो चालेल? या ओके बाय. पीडी आता तुला सगळे फोन करून कॉंग्रॅच्युलेशन करतायत ना? येस. मग आपण पार्टी करायची की नाही? नक्की करूया आदू नक्की. तू मला सांग पार्टी म्हणजे तुला काय करायचंय? आपण ते सगळं करूया. टन आपण तुझ्या फ्रेंड्सना माझ्या फ्रेंड्सना मामाच्या फ्रेंड्सना बोलावून खूप मोठी पार्टी करूया. ओके डन. नाहीतर मग पीडी आपण तिकडेच पार्टी करूया. आपण ना माझ्या फेवरेट रेस्टॉरंट मध्ये जाऊया. ओके चालेल. नाहीतर मग आपण क्रिसमसच्या वेकेशन मध्ये कुठे फिरायला जाऊया एकदम लांब. तू म्हणशील तसं करूया आपण. पण तू आधी एक काहीतरी ठरव ना. मग आपण रेस्टॉरंट मध्ये जाऊया. चला काय जाऊया आता. ए मम्मा थांब ना एक मिनिट. दीदी काय आता? हे बघ तुला जे काही प्लॅन करायचंय ना ते शाळेतून आल्यावर किंवा रात्री कर. आता आपल्याला उशीर होतो ना. थांब ना एक मिनिट. इकडे आदिती बस इकडे. मला तुमच्या दोघांचा एक फोटो काढायचा आहे. आदिती स्कूल मध्ये उशिरा गेलीस तर पनिशमेंट होईल ना? चालेल मला पनिशमेंट झाली तर. बिकॉज आय एम सो हॅपी. आदिती तुला कळत नाहीये का मी एवढं म्हणते तर एक फोटो काढून दे ना. किती वेळ लागणार आहे असा? प्लीज मम्मा. नाही आवडला. किती लांब बसलाय जरा जवळ बसता ना. पीडी मम्माच्या खांद्यावर हात ठेव ना. आदिती झालं आता चल. टिफिन रुजुता. थँक्स मला नका म्हणू. आपल्या स्वयंपाकवाल्या काकूंना म्हणा त्यांनी केलाय स्वयंपाक. रुजुता मी टिफिन साठी थँक्स नाही म्हटलं. या आधी जे काही घडलंय ते सगळं विसरून तुम्ही मला माफ केलं आणि या प्रकरणातून सोडवलं त्या सगळ्यासाठी थँक्स. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय पीडी. मी अजूनही तुम्हाला माफ केलेलं नाहीये. आणि या घरात आपण अजूनही आदितीचे पालक म्हणूनच एकत्र राहतोय. त्या पलीकडे आपल्यात काहीही नातं नाहीये. आणि ना ते नातं निर्माण होण्याची शक्यता आहे. ठीक आहे रुजुता तुम्हाला ते योग्य वाटेल. येतो मी. हां बोल मुक्ता. हो सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे. या
येण्यासाठी पाहत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका।